मित्रांनो, अंगापूरच्या मैदानाचा राजा राजा जोडी पळाली, गटपात झाल्या, स्पीड बरंच लागलं. बाबा नमस्कार. नमस्कार. आज राजा राजा पळवली, सरजा राजा पळायची, राजा राजा पळल्यास गाडी. आज राजा राजाच आहे. आज कसं काय नियोजन लावलंय नानांच्या राजावर? नियोजन हा असतंय असं. हो, कसं आहे, प्रत्येक बैल पळल तसं पळवा पळवावी लागतो. एखाद्या मागिल्यावर नाही मी म्हणाले येत नाही, द्याच आपण पळायची गाडी, त्याला काय धावत आहे. क्षेत्र टिकून आहे बाबा, तुमच्यासारख्या माणसांमुळे खरं सांगितलं, जुन्या जुन्या विचारांचा माणसं बदलले की नाही आता बाबा. आता ते ज्याच्या त्याच्या विचारावर प्रश्न असतो, आपण म्हणून चालत नसते. ते ज्याचा त्याचा विचार वेगवेगळा असतो, आपण म्हणून समजा गोष्ट होत नसते. कशी पळली गाडी, काय सांगायला? नाही, गाडी मस्त पळते. जवळून अजून एकदा पळवलेली होती गाडी आपण. हो, माहिती आहे. म्हणून आता हे पळायला केला, कारण तर पावसानं पुन्हा पळ झाला ना, एकच फेरा झाला होता. ड्रायव्हर कोण आहे आपला? अच्युतच. अच्युतच. कोण आहे अच्युत? अच्युत तिकडे आहे अड्ड्यावरच. का अड्ड्यावरच? ओके. त्या दिवशी आपली घरची गाडी पळली ना बाबा, चिक्क्यान राजा पळाली. बरं वाटलं मला घेतलं तर, मला वाटतं परत लवकरच पळली. कशी पळली गाडी? चांगली पळाली, पण शेमेला बाहेरच तास आलं, गाडी सुटली नाही. पोरांच्याकडे गाडी माग राहिली आपली. शेमेला कोण होतं त्या दिवशी? आपला राजा होता का चिक्क्या होता बाहेर? राजाच होता बाहेर, पण सुटली नव्हती गाडी खालनं. पण लागते का घरच्या गाडीला स्पीड? लागते ना. चांगली लागते. लागते. त्याचा भाऊ कधी दिसेल राजाचा भाऊ? बरं दिवाळी नंतर दिसणार. तू चिक्क्यापेक्षा कमी का वया ना? होय. म्हणजे चिक्के घेतले ती वस्तू पार्क करून ती चांगली दिसते बाबा. बैल पळतोय चांगला आहे ना? होय होय पळतोय. आता राजा जाण्याचं परत कधी नियोजन लागेल? तरी लागेल लवकरच. अच्छा, ड्रायव्हर काय म्हणले, कसं लागलं स्पीड काय खाल्लं? आवडते गाडी सुट्टी झाली आहे ना? पुढे सुट्टी सुट्टी झाली. तुम्ही बघितले असेल व्हिडिओ, बघा तुम्ही सुट्टी. हो, व्हिडिओ आले मंत्र आलो ना बघायला. ते कुठं? रत्नागिरीत नालावर भेटायला. हा, रत्नागिरीत. बघा बाबा माणसं किती किती लावणं भेटायला. काय सांगाल बाबा, आधी म्हटलं शिक्षण करणं, आधी अगोदर शिक्षण आणि मग हे नाद. नाहीतर नुसता नाद म्हणून शिक्षणानं का करायचं? ही युग आले कम्प्युटर तुमचं, आमचा पहिला जमाना राहिला नाही आमच्या बहादराचा. म्हणून याला सांगितलं अगोदर शाळा आणि मग हे नाद. रे आहे ना. हा, कुठं आलं राजाला भेटायला? सांग नाव. सांग नाव. सांगून कुठणार? चिपलून. राजाला भेटायला शिकास? किती वाजता निघायला सकाळी? खास बैलीस का? बैल कुठली कुठली बैल बैलीस? बघ बघ, अजून बघ बैल आहे ना, अजून बघायचे ते. अजून बघायचे ते. अंगापूर तसं लांब आहे, किती वाजता निघाला काय? मग मला वाटतं बरंच लांब असलं ना. लय लांब आहे. 100 झालं? हा, 100 जास्त आहे 100 ला. मग किती वाजता निघालो राजाला घेऊन? जवळजवळ 90 किलोमीटर हीच भरते रहमतपूर. रहमतपुरात नाही, बरंच लांब आहे. मग तेच घे. किती वाजता निघालो सकाळी? 6:30 निघालो. आता एवढा पाऊस असलो बाबा, एकदा मैदान झालं डायरेक्ट घरी टच होता ना तुम्ही? घरी घरीच. अरे तुम्ही गेले की वॉशर बिशर्ट खाऊन पहिला अजिबातला होता? नाही नाही नाही, तसलं अजिबात नाही. तसलं काय? कधीच नाही ना वगैरे. कधी कधीच नाही. पोरं जर जेवायला थांबली तर आधी मध्ये कुठे थांबली तर जे जे खाते ते लांब असते बायलापासून. हा, लांब होते ते. किंवा मोटरसायकल नेते ती खाते ते लांबच्या लांब जाते. आम्ही नाही कासाऱ्याला हात सुद्धा लाग. पहिल्यापासून? पहिल्यापासून. राजा आहे तोपर्यंत कधीच नाही खाल्ली? नाही नाही. राजाला तर पायाला झालं बरं आहे ना सगळं बऱ्यापैकी? थोडा फरक पडलाय थोडा. त्यामुळे आता आता नाही जाणवत आहे ना? म्हणजे तरी मी आता दाखव जाणवतो. एक पाय जाणवत आहे, कधी कधी तरी जाणवत, कधी कधी तरी नाही. लांब प्रवास असला तर किती वेळ लागला तरी पोहोचायला? तर मला बघा 7:30 ते मला वाटतं 9:30 पावणे झाला मी पोहोचलो. होय का? बरोच अंतर पडलं ना. बैल तसं वैताग तसं राहणार प्रवासाला. वैताग येतो प्रवासानं. मग घरी गेले गेले शेकता का? दुसऱ्या दिवशी शेकणं विकण असतं? दुसऱ्या दिवशी धुतो डायरेक्ट का? गरम पाण्यानं? गरम पाण्यानं दुसऱ्या दिवशी. चालते. 9 mm नाना पेटकरांचा राजा येऊन करणे राजा पाहिजे गाडी सुंदर पाहिली. बाय नमस्कार. नमस्कार. किती वाजता आलायस काय सांग जरा? आज सकाळी निघली तर 6:00. हा, पोचलो 8:09 पोचलो. होय. बारीवर गाडी कशी पाहिली काय म्हणते? गाडी एक नंबर पाहिली गाडी. अच्छा, ड्रायव्हर काय म्हणतात? कटला बस ड्रायव्हर म्हणले गाडी तर सुट्टीच लागल्या, काय विषय नाही, गाडी राहील फायनलला. बघू. मला वाटते आज बऱ्यापैकी स्पीड लागलेली गाडी. स्पीड लागलेली गाडी. कसं कसं नियोजन झालं राजाचं तुमचं? ते काय बाबू शेटने सागरमध्ये नेहमीच नियोजन केलं. मग त्यांचा वाढदिवस होता ना बाबू शेटचा, त्यावेळी ते म्हणले आपण पळू एकदा. चालतंय म्हणले सागर बाबा पळू. म्हणजे आपलं ओपनचं माहिती दिसलं की पळायचं का होऊ अंगापूर? हो, अंगापूर. अरे वा, अरे वा, चांगलं नियोजन झालं आज म्हणायचं आहे ना. हो. इथनं पुढे कधी दिसली गाडी आपल्याला?
बघू की आता आज तर आलाय वेळ आली आज बघा. तुमच्या पायाला लागलं काहीतरी ना मागे शिरो होय ती जरा पत्री मारली ना आता नवीन त्यामध्ये नक्की लागलं तरी राहू तुम्ही थांबला एवढं लागून पण आहे ना काही पर्याय नाही. मी ऐकलं की तुमच्याशिवाय बैल थांबत नाही खाली हो काय विषय. बैल थांबत नाही म्हणजे बैल पुढे थांबतोय पण खाली सुट्टीला बैल जरा दाबून धरायला लागतो ना मग त्याला जी अनुभवी माणसं लागते कातड धरायला त्याला कुठं कसं धरायला लागतो. हा आणि बैल एकदम दांडीला शिटकून पण चालत नाही होय राजा तिरकं ठेवावं लागतो कारण जरा दोन बैल बैला दोन वेळे जरा कमी असल्यामुळे जरा ते प्रॉब्लेम आहे खाल्लं त्यामुळे आपलं तुम्ही बरोबर धरता का बरोबर खाल्लं कसं आहे निघायला बैल आपला खाल्लं निघालं एक नंबर फक्त जरा सुट्टी व्यवस्थित झाली की नाही बैलाच काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला वाटलं का सुट्टीला स्पीड लागते गाडीला. हो लागते स्पीड आलीच कळलं असेल. हो आणि ह्याच्या आधी पण कुठल्या मैदानात पळली होती अंगा आपला ह्याला पळले कुठेतरी पण चांगली पळले. हो चांगली पळली ही गटाला पळली गाडी पण पाऊस आल्यामुळं मैदान जरा कॅन्सल झालं. नाही बिंजोड बिंजोड माहीत असली पळत आहे ना. नाही बिंजोड किती दुसऱ्या प्रकारे काढते ती काय काढतेत पाच सहा पाच सहा दिवसाचे काढतेत मध्यंतर काय झालं होतं म्हणला जरा सर्दी मग जरा छातीचा प्रॉब्लेम झाला होता छाती जरा भरली होती. आता आहे बरं हो औषध चालू म्हणजे क्लायमेट वाईज राहते का थंडी पावसाळ्यात तेवढं वातावरणात बदल होईल तसा जरा सर्दीचा प्रॉब्लेम असला तरी मी बघते तसं पाणी तुम्ही त्याला कंटिन्यू पेट नाही पेट नक्कीच पेट नक्कीच. आता नानांचं आणि राजाचं कसं असतं दिवसभरात नाना किती वेळात तिथे पहिल्याकडे काय नाना काय सकाळी उठलं की गोट्यात येतात एक दोन वाजता घरी जातात संध्याकाळी आणि येतात पाच सहा वाजता येऊन बसून आपलं इकडे तिकडे काय असेल म्हणजे नाना पण असते सारखं असते आता नाना सकाळी येत नाही कधी मैदानात बघितलं नाही सकाळी येत नाही जरा ती रात्री जरा लेट असते ना त्यांचं काम असतं काय तर त्यामुळे सकाळी निवांत येते. आता किती आता निघाली ती नाना. हो निघलेत निघले प्रत्येक मैदानात जिथं राजा आपल्या नाना तिथेच नाही काय काय वेळी येतात काय काय वेळी येत नाहीत काय तर प्रॉब्लेम असतो इकडे तिकडे जरा कार्यक्रम आहे तिकडे जायला खायला. अजूनही काहीतरी नवीन खेळ द्यायला वस्त्र वस्त्र घेतले. हा भारत एक आहे की ह्याच्याच मालकाकडनं घेतले नाही तीच म्हणलं ती कुठनं घेतलं काय ती कुरुळ म्हणून घेतली होय का ती कसं आहे पाळाय वस्त्र अजून एक नंबर आहे आदत आहे अजून बघा आता स्पीड तर एक नंबरला होती आता ह्याच्या गाड्यात पाहणार बोलतो. अरे वा ह्याच्या गाड्यात पाहणार फक्त अजून आपण नाही पळव पण एवढी खात्री आहे तुम्हाला. हो खात्री फुल फुल खात्री म्हणजे यानं वडलं तरी तो टिकू शकतो म्हणजे आजातल्या एखाद्या दिसेल आपली जोडी दिसणार शंभर टक्के दिसेल. नानाने काय बघून ती वस्त्र घेतलं योजितनं घेतला म्हणून घ्यायचं असं ठरलं. नाही ती हे बैलाची पहिले मालक आहेत ते आपले खास जोडीदार आहेत ती देतेच आपल्याला बैल किंवा म्हणून हे बैल तुम्ही घ्यायचं नानांचे आणि त्यांचं जरा काहीतरी दुसती आहे त्यांची पहिल्या त्यांच्याकडनं घेतलेली प्रत्येक वस्तू तुमच्या ही तिसरी वस्तू आहे. पहिला राजा पण त्यांचा हो त्यांचा मोठा राजा पण त्यांचा म्हणजे अजिबात दुसरीकडनं नाही घेतलेलेच नाही आपण मग नाद नाही की नाही म्हणजे जिथं जाईल तिथं नंबर राहणार. महत्वाचं म्हणजे ती बैल घेतात त्या बैलाचं नाव राजाच ठेवते पहिले मालक म्हणजे आपल्याला त्याचं म्हणूनच. हो आतापर्यंत फक्त आम्ही आता ते आमचा सगळ्यात पहिला बैल भारत होता त्यामुळे त्याचं नाव भारत ठेवलं. शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी.